नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी स्पेशल यूट्यूबर लोकांसाठी बनवणार आहे। जे लोक यूट्यूबचे व्हिडिओज बनवतात त्यांना यूट्यूबमधून पैसे कसे कमवता येईल, म्हणजे मॉनिटायझेशन कसं कंप्लीट करायचं, या संदर्भात पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। मॉनिटायझेशन कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण स्किप नका करू, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत जे बेल आयकॉन येईल तिला सुद्धा दाबा, थोडा फोडा, जे करायचे करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण की असेच व्हिडिओ माझे या चॅनलवर मराठीमध्ये येत राहील। म्हणून मला नक्की सपोर्ट करा, आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। जे बी ॲप्लिकेशन मी तुम्हाला डाउनलोड करायसाठी सांगतो त्याची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये असते, म्हणून डिस्क्रिप्शन नक्की एकदा चेक कर जा। आणि यूट्यूबबद्दल तुम्हाला काहीही माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगत चला। तर आजच्या व्हिडिओला जास्त वेळ वाया न घालवता मित्रांनो, चला सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या YT स्टुडिओमध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला वॉच टाईम कळेल किती झालेला आहे। माझा बघा सध्या झालेला आहे 3983 घंटे झालेला आहे, आणि 1000 जास्त सबस्क्रायबर। तुम्हाला हे कंप्लीट करण्यासाठी 1000 जास्त सबस्क्रायबर लागतात आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम लागतो। ते झाल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय नावचं बटन येतं आहे, त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर 3 स्टेप इथे दिसून येतील। तुम्हाला 3 स्टेपपैकी पहिली स्टेप जे एकदम सोपी आहे, बघा टर्म्स आणि कंडिशन असतात त्यांच्या, ते अप्लाय करायला काही वेळ लागत नाही। म्हणून स्टार्ट नावला इथे आपण क्लिक करूया। आता स्टार्ट नावला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खूप साऱ्या यांच्या टर्म्स येतात, बघा इथं खूप सारे टर्म्स आलेले आहे। खाली सगळ्या वाचून घ्या जर की तुम्हाला वाचायचे असेल तर, आणि खाली दिलेले अप्लाय ॲक्सेप्ट करायचं आहे, आणि इथं अप्लाय नाव यांनी ॲक्सेप्ट नावला क्लिक करायचं आहे। बघा खाली मी परत एकदा करतो आहे, याला क्लिक केल्यानंतर इथं ॲक्सेप्ट नाव असणार आहे खाली निळ्या अक्षरात, त्याला याला क्लिक केल्यानंतर पहिली जी स्टेप आहे ती लगेच कंप्लीट होऊन जाईल, आणि तिथं डन नाव लिहून येईन, बघा नॉट स्टार्टरचं डन होऊन जाईल। आणि दुसरी जी आहे ती पण नॉट स्टार्टेड असेल, त्याला स्टार्ट करण्यासाठी आता पहिली स्टार्ट झाल्यानंतर दुसरी होईल, आणि दुसरी झाल्यानंतर तिसरी होईल, असे स्टेप बाय स्टेप होत असते। तर आता पहिली झालेली बघा डन, आता दुसरी स्टार्ट करायची आहे। स्टार्ट करण्यासाठी दुसऱ्याला तुमचं ॲडसन्स अकाउंट असणे खूप गरजेचं आहे। एका ईमेल आय डीवर एकच ॲडसन्स आणि एका नावावर एकच ॲडसन्स बनतं, त्यामुळे ॲडसन्स अकाउंट तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल तर नो करा। नसेल तर कसं बनवायचं या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल मला कॉमेंटमध्ये सांगा, माझ्याकडे आहे म्हणून इथून मी येस करणार आणि कंटिन्यू करणार आहे। माझ्याजवळ ज्या ईमेल आय डीवर माझं ॲडसन्स अकाउंट आहे त्या ईमेल आय डीवर मी क्लिक करणार आहे इथे, आणि माझा पासवर्ड वगैरे टाकून मी इथून लगेच लॉग इन करून घेणार आहे। हे बघा झालेलं आहे, आणि इथं दिलेलं आहे गेट मोर आउट ऑफ ॲडसन्स, मी इथं येस करणार आहे मित्रांनो। येस सेंड मी कस्टमाइज हेल्प अँड परफॉर्मन्स सजेशन, त्याला क्लिक करणार आहे। इथं माझी कंट्री सिलेक्ट करणार आहे, इंडिया सिलेक्ट करेल मी, आणि खाली परत इथं ॲक्सेप्ट असेल, इंडिया इंडिया इंडिया, हां खाली असेल बघा यस आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंटला क्लिक करणार आहे मित्रांनो खाली, आणि क्रिएट अकाउंटला क्लिक करणार आहे। याला केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन थोडी इथे भरावी लागणार आहे। आता तुमच्यासमोर इथे मी दाखवत आहे तर इथं नेम लिहून येईन, इथं गेट स्टार्टेडला क्लिक करायचं आहे सरळ। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो पेमेंट ॲड्रेस डिटेल्स येईल, इथं खाली घ्यायचं आहे थोडं। अकाउंट टाईप बघा इंडिव्हिज्युअल ठेवायचं आहे, बिझनेस नाही करायचं आहे। ॲड्रेस लेनला इथं टाकायचं, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे लोकल ॲड्रेस असेल तर, आणि खाली तुमची सिटी टाउन्स वगैरे जे आहे ते सगळं टाकायचं आहे। मी माझा पूर्ण ॲड्रेस टाकलेला आहे इथे, इथं टाऊन सिटी, इथे मी माझी सिटी टाकणार आहे जालना। खाली तुम्हाला पोस्टल कोड एकदम बरोबर टाकायचा आहे, चुकलं नाही पाहिजे तिथे, म्हणून मी माझा पोस्टल कोड एकदम बरोबर टाकणार आहे। खाली स्टेट आहे, स्टेटसुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, मी महाराष्ट्र करणार आहे, महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र, ओके महाराष्ट्र केलं आहे, ते सबमिट करणार आहे। सबमिट केल्यानंतर डायरेक्टली आता हे रिव्ह्यू व्हायला जाईल, आणि कमीत कमी याला 12 घंटेसुद्धा टाईम लागू शकतो मित्रांनो। म्हणून सेकंड स्टेप जी आहे ती पूर्ण व्हायला 12 घंटे तरी लागतातच, किंवा लगेच होऊन जाईल 15-20 मिनिटामध्ये आता ते। आणि तिसरी स्टेपला मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, दुसरी स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तिसरी स्टेप ऑटोमॅटिकली चालू होऊन जाते गेट रिव्ह्यूला। तर तुमचा अकाउंट जे आहे गेट रिव्ह्यूला पाठवलं जातं यूट्यूबकडं, तुमच्या अकाउंटमध्ये काही कंटेंट असेल कॉपीराईटचे तर तुमचा अकाउंट तिथे मॉनिटाईज होत नाही, म्हणून इथे गेट रिव्ह्यू ऑटोमॅटिकली होऊन जाईल। तुम्हाला ईमेल पण येईन बघा गुगल पेटीएमचा, इथे तुमचा ॲड्रेस वगैरे चेंज झाला आहे म्हणून। आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आता ऑटोमॅटिकली तुमचं मॉनिटायझेशन चालू होऊन जाईल, आणि तुमच्यासमोर आता तुम्ही इथे बघू शकता इन प्रोग्रेस दाखवत आहे 3 नंबरचं ऑप्शन, 2 नंबरचं कंप्लीट झालेलं आहे। आता इथे कंप्लीट झाल्यानंतर आता हे अकाउंट तुमचं मॉनिटाईज व्हायला कमीत कमी 7 दिवस लागू शकता, किंवा अर्धा एक घंटा किंवा 8 घंटेसुद्धा लागू शकता, याचा काही फिक्स टाईम नाही आहे। आणि तुमचं अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज एक ओपन होईल, बघा इथं व्हिडिओ ॲडव्हर्टायझिंग सुपर्स खाली बघू शकता, ॲडसन्स अकाउंट आहे आणि अर्न मनी फ्रॉम युअर यूट्यूब चॅनल असं लिहून येतं आहे बघा। आता इथं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला
यूट्यूबकडून एक ईमेलसुद्धा येतो आहे. तर मित्रांनो, काही असं ईमेल येतो आहे बघा तुमच्यासमोर, कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून येतो आहे. युअर यूट्यूब चॅनल ओमचे टेक इज मॉनिटाईज झालं आहे असं लिहून येत आहे. तर असा ईमेल तुम्हाला आल्यानंतर तुमचं अकाउंट इथे मॉनिटाईज झालेलं आहे, तुम्ही त्याला तुमच्या ॲडव्हर्टाईजसुद्धा लावू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या यूट्यूब स्टुडिओ नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. इथं व्हिडिओजला क्लिक करायचं आहे बघा, प्रत्येक एक व्हिडिओला तुम्हाला क्लिक करून इथे ॲडव्हर्टाईज लावावं लागणार आहे. मी व्ह्यू मोरला क्लिक करणार आहे, एक व्हिडिओला तुम्हाला ॲडव्हर्टाईज लावून दाखवतो. व्हिडिओला क्लिक करायचं आहे, वरती पेन्सिलचं सिम्बॉल असेल त्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल मॉनिटायझेशन, याला ऑफ आहे, त्याला ऑन करायचं आहे, आणि चार याला ऑन करायचं आहे. ओवरले ॲड, स्पॉन्सर ॲड, स्किपेबल ॲड सगळ्याला ऑन करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. इथं जर काही ग्रीन कलरचा सिम्बॉल आला आहे तुमच्या व्हिडिओला, तुम्ही बघू शकता इथं ग्रीन कलरचा सिम्बॉल येईल. जर काही ग्रीन कलरचा सिम्बॉल आला, तुमच्या व्हिडिओजला ॲडव्हर्टाईज चालू झालेलं आहे, म्हणजे त्या व्हिडिओतून तुम्हाला अर्निंग होते असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबकडून खूप सारे पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करून खूप सारे पैसे कमवू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल काही माहिती हवी असल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, अजून जर की तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन येईल त्यालासुद्धा दाबा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.